कल ये है मीटिंग ग्रीन के पास। नहीं कंसल्टेंसी हाँ क्या करना है उसका? लास्ट मीटिंग से अब तक क्या करें वो गैप क्या तो करो तो फिर चार से फाइव तैयार करो देखेंगे और क्या मॉडल में डाले बोलो वो इसके लिए रिकॉर्डिंग। ओके टेल योर फ्रेंड्स टू ज्वाइन फास्ट सो दैट वी विल स्टार्ट इमीडिएटली विदाउट वेस्टिंग टाइम। इट्स 4:10 देन चलो आई विल शेयर द स्क्रीन लिस्ट ऑफ रजिस्टर्स हियर इट इज ओके चलो सो शैल वी गो और वी विल वेट फॉर 1 or 2 minutes चलो 2 minutes and 8 seconds आर देयर सो अप टू 3 minutes वी विल वेट वील गिव 50 seconds टू एवरीवन टू ज्वाइन। ओके चलो काउंट इज 35 सो वी आर नॉट गोइंग टू वेस्ट आवर टाइम। सी द फर्स्ट रिजल्ट फर्स्ट रजिस्टर दैट इज कॉन्क्रीट क्यूब रिजल्ट्स करेक्ट है कॉन्क्रीट क्यूब टेस्ट रिजल्ट्स सी सीरियल नंबर 1 देन रेफरेंस टू द पुअर कार्ड लोकेशन वेयर यू आर गोइंग टू पुट योर कॉन्क्रीट ओके कंपोनेंट्स देन ग्रेड ऑफ कॉन्क्रीट location is your site location actually sorry I made mistake your site location that is Ramnagar at somewhere in Gopalpur that is your site location then component which structural component you are going for slab beam column and all that then grade of concrete what is the grade of concrete been used M10 M5 M20 quantity of concrete poured whether you have poured 1 meter cube of concrete half meter cube 10 meter cube that quantity is there then minimum number of samples to be casted for both test as per quantity of the concrete okay so how many number of samples generally you are going to cast please remember for any day so it may be 7 day testing it may be 28 days testing it may be 3 days testing always you have to cast minimum 3 samples okay Always you have to cast minimum 3 samples. That is the minimum numbers being suggested by Indian Standard Code. Minimum 3 cube samples you have to cast. Then date of casting you are going to see. Then test results. 7 day test results. String sample number 1, 2, sample number 3. Average. Then as per code. Okay. Then test result of 28 days. Date. String that is sample number 4, 5, 6. Okay. Then average value of that particular samples. Then remarks or signature, if any, that is as per IS, whatever it may be, that is 516. This concrete to test or compressive strength of this concrete is this. Okay, so this is the first register. Second register, cement receipt and consumption. So here again, serial number, date. You have to put the date mandatory. Opening balance. Opening balance means. तुमच्याकडे आधीचा बॅलन्स किती होता सिमेंटचा 10 बॅग आधीचे आहेत मग तुम्ही त्याच्यामध्ये परत 50 बॅग मागवल्यात सो आधी ओपनिंग बॅलन्स ठीक आहे ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केलेली होती कामाची त्यावेळेस बॅलन्स किती त्यावेळेस ऍक्च्युअली किती सिमेंट
च्या बॅग्स होत्या, 100 बॅग होत्या, नंतर तुम्ही परत 200 मागवल्या, 500 मागवल्या, जे काय असेल ते. सो ओपनिंग बॅलन्स, त्यानंतर मेक ऑफ सिमेंट. ठीक आहे, मेक ऑफ सिमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. वाय इट इज इम्पॉर्टंट, आय थिंक एव्हरी वन नोज. इफ द सिमेंट इज ओल्डर दॅन एज पर इंडियन स्टँडर्ड, इफ इट इज ओल्डर दॅन 60 डेज, दॅट इज 2 मंथ्स, इट विल गोइंग टू लूज इट स्ट्रेंथ डे बाय डे. नाव वाईल वर्किंग ऑन द साईट दे मे यूज द सिमेंट विच इज ऑफ अप टू 90 डेज ओल्डर, ओके, दॅट इज अप टू 3 मंथ्स. बट इफ द सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग, इफ यू हॅव कास्टेड द सिमेंट इन मंथ ऑफ द जानेवारी अँड यू आर गोइंग टू यूज इट दॅट यूज दॅट सिमेंट इन जून, सो 6 मंथ इज ओल्ड, डेफिनेटली मोर दॅन 50% ऑफ द स्ट्रेंथ विल गोइंग टू लूज. ऑलवेज रिमेंबर, इफ द सिमेंट इज ओल्डर दॅन 3 मंथ्स, इफ इट इज ओल्डर दॅन 3 मंथ्स, इट विल गोइंग टू लूज मोर दॅन 20% ऑफ इट्स कॅरेक्टरिस्टिक स्ट्रेंथ. इफ द सिमेंट इज ओल्डर दॅन 6 मंथ्स, it will going to lose its characteristic strength more, that is more than 50%, and if it is more older than, that is 9 months, it is of no use. Okay, tekun dyacha tik cement tasla kay vaparaycha nahi, shakyato 2 mahinyacha aatach vapra, 3 mahine paryant bares loko ghetat, bareshi contractor loko vapartat as kay kon bagatay nahi, customer la ta kay kalat nasta tyachatla, कारण कस्टमर हा जर त्यातला इंजिनियर असेल, तो कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी शिकलेला असेल, त्याला माहित असेल नाही बाबा डेट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग बघायला पाहिजे, तरच तो बघतो, अदरवाइज कोणी बघत नाही. बट मेक इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज दॅट विल हॅम्पर द स्ट्रेंथ, द मोस्ट इम्पॉर्टंट पॅरामीटर रिलेटेड टू कॉन्क्रीट. ओके, देन डेट ऑफ कास्टिंग अँड दॅट इज दॅट पर्टिक्युलर डेट, देन ट्रक नंबर, कुठल्या ट्रकने आलाय तो, त्या ट्रकचा नंबर, दॅट इज व्हेकल डिटेल्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. क्वांटिटी रिसिव्ड, किती क्वांटिटी तुम्ही रिसिव्ह केलेली आहे, ठीक आहे, 7 बॅगे, 100 बॅगे, 10 बॅगे, एकावर एक किती सिमेंट बॅग ठेवतात रे माहिती कुणाला, नेहमी लक्षात ठेवा, वेन एव्हर अ सिमेंट यू आर गोइंग टू स्टोअर, यू हॅव टू स्टोअर दॅट सिमेंट ऍटलिस्ट 1 मीटर हाईट अबोव द ग्राउंड सर्फेस. ओके, कमीत कमी 1 मीटर उंचीवरती ठेवलं पाहिजे. If it is not possible to keep it at least at 1 meter, kamit kami 1.5 meter unchi varti tari theva, paata varti tari theva, but don't keep the cement bag directly on the floor. Okay, always remember, don't keep your cement bag directly on the floor. And we can keep 10 bags over one another for that particular single room. Apan eka veles 10 bag ekmekanvarti theu shakto. हा साईट वरचा थंब रूल आहे. ठीक आहे, 10 बॅग पेक्षा जास्त बॅग ठेवू नयेत, कुणीच ठेवू नयेत. ठीक आहे, एका वेळेस सिमेंटच्या 10 बॅग ठेवतात एका लाईन मध्ये, म्हणजे 10 बॅग झाले की दुसरी लाईन तयार करायची, मग परत 10 ठेवायच्या, मग तिसरी लाईन परत 10 ठेवायच्या. ठीक आहे, 10 बॅग पेक्षा जास्त ठेवू नका कुणीही भविष्यामध्ये, आणि खाली तर बिलकुलच ठेवू नका सिमेंट. ठीक आहे, कारण ऍटमॉस्फिअर जे आहे, ऍटमॉस्फिअर मधलं मॉइश्चरची रिएक्शन जी असते, ज्यावेळेस खाली ठेवतो, ठीक आहे, पावसाचं पाणी पडलंय तर ते सगळं ते सिमेंटच्या बॅग मध्ये जाईल, कुठून पाणी आलंय काय झालं, तर त्यामुळे ती वरती ठेवत असत. ठीक आहे, सो क्वांटिटी रिसिव्ह, किती सिमेंटच्या बॅग तुम्ही रिसिव्ह केल्या, 10, 20, 50, 100, टोटल क्वांटिटी किती रिसिव्ह केली, 3+7 हा फॉर्म्युला दिलाय. ठीक आहे, टोटल ऑन द पर्टिक्युलर डे, त्या दिवशी, म्हणजे सपोज आज आहे, आजचं उदाहरण घेऊया आपण, आज कोणतं वर आहे, आज शुक्रवार आहे. सपोज आधी माझ्याकडे 100 बॅग होता आणि आज मी 10 बॅग मागवल्यात, टोटल ऑन दॅट डे 3+7, 3 हा कॉलम नंबर दिलेला आहे, कॉलम नंबर 3+7 काय, कॉलम नंबर 3 ओपनिंग बॅलन्स प्लस कॉलम नंबर 7 काय, क्वांटिटी रिसिव्ह त्या दिवशी, टोटल 3+7 टोटल क्वांटिटी त्या दिवशी किती येणार आहे, मग आधीच्या होते 100, आज मागवले 10, असे टोटल किती झाले बॅग, 110. ठीक आहे, भारी चाललंय ना, इट्स गुड. मला पण थोडस रिव्हिजन होते साईटवरचे दिवस. ठीक आहे, त्यानंतर क्युम्युलेटिव्ह रिसिप्ट, हाऊ मच क्वांटिटी ऑफ मटेरियल, व्हॉट काइंड ऑफ मटेरियल यू हॅव रिसिव्ड, देन लोकेशन इन्क्लुडिंग द कॉम्पोनंट्स अँड द सब कॉम्पोनंट्स वेअर द सिमेंट इज यूज. ठीक आहे, ॲज आय सेड अर्लियर, तुम्ही असं 10 बॅग घेतल्या आणि त्या मोघम सर मी सिमेंट स्लॅबमध्ये काही टाकले, काही कॉलम मध्ये टाकले, चालत नाही. सी द कॉलम नंबर 10, लोकेशन इन्क्लुडिंग द कॉम्पोनंट अँड सब कॉम्पोनंट्स वेअर द सिमेंट इज यूज्ड, म्हणजे कॉलम मध्ये तुम्ही किती सिमेंटच्या बोने टाकल्या, बी मध्ये किती क्वांटिटी सिमेंट टाकलंय, स्लॅब मध्ये किती सिमेंट वापरलंय. ठीक आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे.
आता तुम्ही इतके परफेक्ट असला पाहिजेत. आपल्या थर्ड युनिट मध्ये रेट अनालिसिस नावाचा एक कन्सेप्ट असतो, ठीक आहे. जर तुम्हाला कोणी विचारलं M20 कॉन्क्रीट आहे किती बॅग सिमेंट लागतात एका मीटर क्यूब साठी, ठीक आहे, तर एका मीटर क्यूबला M20 8 बॅग लागतात, 7.48 असं काहीतरी उत्तर येतं, 7.89 अराउंड फिगर मध्ये आपल्याला 8 बॅग लागतात, ठीक आहे. हा थंब रूल असे तोंडपाठ झाले पाहिजे तुम्हाला ऍट दी एंड ऑफ युअर बी 100%. इतकं परफेक्शन तुम्ही स्वतःमध्ये येऊ द्या, ठीक आहे. एक रेट अनालिसिस मध्ये आपण तो पार्ट स्टडीज करणार आहोत, काही वादच नाही त्यामध्ये. त्यानंतर कॉलम नंबर 8 आहे कन्झम्पशन मध्ये किती क्वांटिटी. बघा कॉलम नंबर 10, 11, 12, ठीक आहे, 13 आणि 14 याचा वरचा हेडिंग बघा. वरचा हेडिंग काय दिलेलं आहे, कन्झम्पशन, ठीक आहे. मग ते कन्झम्पशन कुठे स्लॅब मध्ये किती कन्झम्पशन झालंय, बीम मध्ये किती झालेलं आहे, मग त्याची क्वांटिटी, ठीक आहे. स्लॅब मध्ये 10 मीटर क्यूब झाले सर, बीम मध्ये सॉरी स्लॅब मध्ये 10 बॅग टाकल्यात, बीम मध्ये 2 बॅग टाकल्यात, टोटल कन्झम्पशन किती झालंय, क्लोजिंग बॅलन्स ऍज ऑन डेट फॉर्म्युला दिलेला आहे 8 - 12. 8 काय आहे तर टोटल क्वांटिटी ऑफ द डे, जसं मी सांगितलं 100 अधिक त्या दिवशीच्या 110 बॅग होत्या, ठीक आहे. मग मी दिवसभर वापरलंय सिमेंट, वापरल्यानंतर संध्याकाळी क्लोजिंग बॅलन्स किती आहे त्या दिवसाचा, आणि मग त्याचा क्युम्युलेटिव्ह कन्झम्पशन किती झालंय त्या दिवसाचं हे फाइंड आउट करायचं, ठीक आहे. टोटल ऑफ कॉलम नंबर 12 टोटल कन्झम्पशन किती झालेलं, हे फॉर्म्युले पण दिलेले आहेत. प्लीज कीप दिस रेकॉर्ड विथ यू, याचे स्नॅपशॉट काढा. हे साईट वरती खूप महत्वाची गोष्ट आहे की तुम्हाला रजिस्टर कुठलं मेंटेन करायचं असतं त्याच्यामध्ये काय काय भानगडी असतात, ठीक आहे. आता तुम्हाला लक्षात आलं असेल ही सिमेंट रिसिप्ट आणि कन्झम्पशन का, ठीक आहे. आणि हे सगळे रजिस्टर मेंटेन करायला माणसं असतात, माणसं लावलेली असतात, पण त्याचं कंट्रोलिंग हे त्या इंजिनियर कडे असतं, हे लक्षात ठेवा प्लीज. त्याचं मॉनिटरिंग ही जबाबदारी तुमची असते, तुमच्यानंतर तुमच्या त्या प्रोजेक्ट मॅनेजरची जबाबदारी असते संपूर्ण, तुमचा प्रोजेक्ट मॅनेजर जो कोणी असेल तर, ठीक आहे. नाव द फर्स्ट पिक्चर इज क्लिअर, आय होप इट इज क्लिअर टू एव्हरी वन. सर्वांना समजलंय ना, एनी डाऊट यू कॅन आस्क मी, अदरवाइज विल प्रोसीड फर्दर. ओके, द नेक्स्ट रजिस्टर दॅट यू आर गोइंग टू मेंटेन. बघा मी खूप स्लो चाललोय, पण तुमचं अंडरस्टँडिंग हे खूप महत्वाचं आहे, ठीक आहे, माझ्या अंडरस्टँडिंग पेक्षा. रेन्फोर्समेंट ऑफ स्टील रिसिप्ट अँड कन्झम्पशन, ठीक आहे. रेन्फोर्समेंट ऑफ स्टील रिसिप्ट अँड कन्झम्पशन, सिरियल नंबर 1 डेट टाकायची आहे, ओपनिंग बॅलन्स परतच 100 किलो स्टील मी घेतलं होतं सुरुवातीला, ठीक आहे, 100 किलो पर मीटर स्क्वेअर जनरली, किंवा 100 टन पर मेट्रिक मीटर स्क्वेअर मध्ये आपण घेतोय. टन मध्ये शक्यतो मोजतो स्टील, किलो मध्ये स्टील लागत नाही, स्टील आपल्याला टनातच लागतं, क्वांटिटी भरपूर लागते. तुम्हाला माहिती आहे एक 1 BHK करायला किती स्टील लागतं, तुम्हाला काल मी सांगितलंय, आय थिंक जवळपास 700 किलो स्लॅबला, 700 बीम मध्ये 700 किलो स्टील लागतं, ठीक आहे. हे तंबरूल आहेत साईट वरती, हळूहळू तुमच्या लक्षात काम करताना लक्षात येईल, किंवा मी ते शेअर करेल. आपला चौथा चॅप्टर त्याच्यावरतीच आधारित आहे थंब रूल्स, तरी पण मी आता सांगतो ऍडिशनल इन्फॉर्मेशन. त्यानंतर मेक, स्टील कुठल्या कंपनीचं आहे, जिंदाल स्टील आहे, मग त्याच्यावरती तुम्ही बार वरती नेहमी बघायला पाहिजे TMT बार आहे का, माइल्ड स्टील बार आहे, ठीक आहे, TMT 250, TMT 550, TMT 500 असं दिलेलं असतं. व्हॉट डज इट इंडिकेट्स, TMT स्टँड फॉर, हा इंटरव्ह्यूला विचारला जाणारा प्रश्न आहे, TMT स्टँड फॉर थर्मो मेकॅनिकली, ओके, TMT stands for thermomechanically treated bars and 500 is it nothing but its ultimate tensile strength, ठीक आहे. त्याची टेन्साइल स्ट्रेंथ असते जी तुम्ही यील्ड स्ट्रेंथ काढता ना, UTM बार UTM वरती टेस्ट कॅरीड आउट केलेली आहे तुम्ही, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याची टेन्साइल स्ट्रेंथ तुम्ही कशी काढता, आणि त्याचा YS टू UTS रेशो म्हणजे यील्ड स्ट्रेंथ टू अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ किंवा अल्टिमेट टेन्साइल स्ट्रेंथ टू यील्ड स्ट्रेंथ ऍज पर IS 1786 it should be greater than 1.08 for Fe 500 grade of steel, ठीक आहे. सो आपल्याला ही गोष्ट माहित पाहिजे की स्टील किती कुठल्या प्रकारचं स्टील आहे ते आणि कशा पद्धतीनं तयार होत आहे, ठीक आहे, त्या स्टीलची मॅन्युफॅक्चरिंग माहित पाहिजे. त्यानंतर आहे रिसिप्ट मध्ये परत ट्रक नंबर, क्वांटिटी किती रिसीव केलेली आहे, ठीक आहे, टोटल क्वांटिटी ऑन द सेम डे, सेम जसं सिमेंट कन्झम्पशनचा जो टेबल आहे तोच टेबल आपण इथे युटिलाइज करतोय 2+7, ठीक आहे, आधीची क्वांटिटी सॉरी त्या दिवसाची क्वांटिटी प्लस क्वांटिटी किती रिसीव्ह केलेली आहे तुम्ही,
ठीक है, त्यानंतर क्युम्युलेटिव टोटल कंजम्पशन मध्ये परत सेम कॉलम आहे लोकेशन, लोकेशन नंतर आहे नेक्स्ट कॉलम क्वांटिटी, नेमकं लोकेशन काय स्लॅब बीम कॉलम, क्वांटिटी किती वापरली आहे आणि टोटल कंजम्पशन, ठीक आहे. आणि परत खालचे जे दोन आहेत क्लोजिंग बॅलन्स त्या दिवसाचा आणि क्युम्युलेटिव. ओके, सो दिस इज द रजिस्टर दॅट इज टू बी मेंटेन्ड ऑन दॅट पर्टिक्युलर साईट फॉर दी स्टील रेन्फोर्समेंट. देन नेक्स्ट इज अकाउंट ऑफ दी सिक्युर्ड ऍडव्हान्सेस. सिक्युर्ड ऍडव्हान्सेस म्हणजे तुम्ही एखाद्या कामासाठी जर ऍडव्हान्स घेतलेला असेल, ठीक आहे, तर ते ऍडव्हान्स किती घेतलेला होता. ऍडव्हान्सेस मध्ये बघा, मी जसं तुम्हाला डिस्कस केलं ऍडव्हान्सेस फॉर ऑल काइंड लाईक मोबिलायझेशन, मटेरियल, मशिनरीज, लेबर शॅल बी मेंटेन्ड हेडवाईज. म्हणजे जर लेबरसाठी, मग लेबरसाठी ऍडव्हान्स किती आहे, मशिनरीसाठी ऍडव्हान्स किती आहे, मटेरियलसाठी ऍडव्हान्स किती आहे. तर त्याच्यामध्ये फर्स्ट सेकंड कॉलम बघा, रेफरन्स टू दी रिसिप्ट ऑफ ऍडव्हान्स विथ डेट कधी घेतलेलं आहे, नंबर ऑफ स्टेटमेंट टू बी ऍडजस्टमेंट, आधीचा काय बॅलन्स असेल तो ऍडजस्ट करायचा असेल, किंवा आधीचा ऍडव्हान्स किती आहे. हा ऍडव्हान्स फक्त पैशासाठी घेतला नाही जाता, म्हणूनच प्लीज रीड द लाईन केअरफुली. ऍडव्हान्सेस फॉर ऑल काइंड ऑफ मोबिलायझेशन, मटेरियल, मशिनरीज अँड लेबर्स. ओके, मग नंबर ऑफ स्टेटमेंट टू बी ऍडजस्टेड म्हणजे आधी 50 होते, आता अजून त्याच्यामध्ये 10 वाढवायचे आहेत, मग ते ऍडजस्टमेंटचा पार्ट असतो. ठीक आहे, लेबर कुठतरी ऍडजस्ट करतोय, मटेरियल कुठतरी ऍडजस्टमेंट करतोय. त्यानंतर अमाऊंट ऑफ ऍडव्हान्स रिसिव्ड, जर ती पैशाच्या स्वरूपात असेल तर ती अमाऊंट किती आहे. मग लेबरच्या ऍडव्हान्स, लेबरला तुम्ही ऍडव्हान्स दिला 500 रुपये, त्याचा ऍडव्हान्स अमाऊंट तिथे रिफ्लेक्ट झाली पाहिजे. जर त्या कंपनीच्या प्रोजेक्ट कॉस्ट मधून जर तुम्ही देत असाल ना, ठीक आहे, वैयक्तिक पर्सनल लेवलला जर तुम्ही देत असाल तर ते काय याच्यामध्ये मेंटेन करायची गरज नाही, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या कशा पद्धतीने मेंटेन करा. ठीक आहे, त्यानंतर रेफरन्स टू दी बिल्स इन विच ऍडव्हान्सेस आर रिकवर्ड. ठीक आहे, त्या बिलचा रेफरन्स तुम्हाला तिथे मेंटेन करायचा आहे. अमाऊंट ऑफ ऍडव्हान्स रिसिव्ह रिकवर्ड, किती ऍडव्हान्स अमाऊंट रिकवर केलेली आणि बॅलन्स ऍडव्हान्स. ठीक आहे, सो दिस इज अगेन अनदर इम्पॉर्टंट रजिस्टर दॅट यू हॅव टू मेंटेन ऑन द साईट. सो आय थिंक फॉर टुडेज लेक्चर वी विल स्टॉप हिअर फॉर दिस पर्टिक्युलर टाइम. द टाइम इज 4:30. We will continue this for another whatever the registers to be remain in our further lecture. So for this time I will just take your attendance, and if you are having any queries you can put it in the chat box meanwhile. So I will take the attendance now. Participants are 45, so I expect till my attendance no one will left. Today's date is 10th of July 2020. Time is 3:30 to 4:30. Okay. Roll number 10 present. Then 24:50, 54:13, 2:21:36, 2:21:36. 54:45, 54:45, 53. Somebody I missed out. 53:56, 62:63, 65, 68, 71. 4:14:16, 18:19:20, 23:3, 31, 32:34, 39, 32:34, 39, 42:43, 46, 67, 73, 74, 70, 73, 74, 9,
सृष्टि गायकवाड़ सृष्टि गायकवाड़ नंबर किती तुमचा सृष्टि गायकवाड़ कोण आहे त्या सर रोल नंबर 7 रोल नंबर टाकत जावा 35 57 11 ओके हाँ सो इफ यू आर हैविंग एनी डाउट नाउ डाउट असल्यास विचारा अदरवाइज वी विल स्टॉप हियर फॉर दिस पर्टिक्युलर टाइम काही डाउट आहे का कोणाला माय डियर स्टूडेंट्स यू आर हैविंग एनी डाउट यू कैन आस्क मी चला 2 मिनिटं आहेत नो सर ओके ठीक आहे सो शॅल वी एंड अप दिस मीटिंग ओवर हियर ओके सो वी विल मीट इन द नेक्स्ट वीक विथ सम न्यू गुड आयडियाज न्यू समथिंग न्यू इंटरेस्टिंग मटेरियल फॉर यू एंड दिस पार्ट वी आर गोइंग टू कंटिन्यू फॉर श्युअर सो फॉर दिस पर्टिक्युलर लेक्चर आय विल टेक यू लीव Stay safe, stay home, goodbye.